नमस्कार, मी शशिकांत सरोदे, महाराष्ट्र टाइम्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। वर्षाचा पहिला दिवस आहे। वर्षाच्या पहिल्या दिवशी नवीन वर्षामध्ये प्रारंभ करीत असताना सर्व प्रेक्षकांना पहिल्यांदा या नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे। ग्रामपंचायत निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। त्या अनुषंगाने आज या ठिकाणी म्हाळदेवी गावामध्ये आलेलो आहे। त्याचबरोबर खंडेरायाचं दर्शन देखील झालेलं आहे। येळकोट येळकोट जय मल्हार करीत आपण आज कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। रामराम सरपंच या कार्यक्रमामध्ये प्रथमतः सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो। म्हाळदेवी गावचे ग्रामस्थ माझ्याबरोबर आहे, काही सदस्य नवनिर्वाचित आहे, त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत। प्रथमतः म्हाळदेवी गावचे माजी सरपंच प्रदीपजी हाशे यांच्याबरोबर आपण पहिल्यांदा संवाद साधणार आहोत। रामराम मंडळी, मी पहिला प्रश्न तुम्हाला असा टाकतो की ही जी प्रक्रिया आहे ही बिनविरोधची, ही तुम्ही कशी राबवली आणि त्याबद्दल काय सांगा? ह्या ठिकाणी ज्यावेळेस निवडणूक लागली मग गावातील सर्व पक्षांचे सर्व घटकांचे लोक ह्या ठिकाणी एकत्रच बोलवले आणि आम्ही मीटिंग आयोजित केली की गावाचा सर्वांगीण विकास ह्या ठिकाणी जो राहिलेला विकास आहे तो विकास करण्यासाठी कोणताही पक्ष आड येणार नाही ही भूमिका ह्या ठिकाणी प्रथम आम्ही ह्या ठिकाणी घेतली आणि मीटिंगमध्ये सुशिक्षित आणि नवीन चेहऱ्याला ह्या ठिकाणी संधी देण्याचं ठरलं आणि त्याप्रमाणे ग्रामस्थांनी प्रमुख कार्यकर्त्यांनी या ठिकाणी नावं सुचवली आणि ती नावं सर्व मान्य झाली आणि सातच अर्ज ह्या ठिकाणी भरण्याचं ठरलं आणि जेवढ्या जागा आहेत तेवढ्याच अर्ज भरल्यानंतर ही निवडणूक माघारीच्या अगोदरच आमची बिनविरोध झाली। गेल्या 25 वर्षापासून तुम्ही एक हाती सत्ता जी ठेवलेली, त्याच्यात काय जादू आहे? नेमकी काय जादू आहे तुमच्याकडं? ह्या ठिकाणी सर्व गावातील जी प्रमुख मंडळी आहेत, ग्रामस्थ आहे, विविध पक्षांची प्रमुख कार्यकर्ते आहे, सर्वांना विश्वासात घेऊन ह्या गावचा विकास कसा होईल, ह्या खंडेश्वर देवस्थान जे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे त्याचा विकास कसा होईल हे मनामध्ये माझ्या ही दृढ निश्चय असल्यामुळे मी सर्वांना बरोबर घेऊन ह्या ठिकाणी ही कमिया साधली। आता तुमचं काही आमदाराबरोबर काही बोलणं वगैरे झालं का इलेक्शनच्या आधी की त्या 26 लाखासंदर्भात आमदार तुम्हाला कुठून ते 26 लाख देणार आहे, आमदार निधीतून देणार आहे की त्याच्याबद्दल काही नियोजन, तुमचं काही बोलणं झालं का? परवा दिवशी ज्यावेळेस जी क्लिप त्यांनी व्हॉट्सअपला बघितली आणि संध्याकाळी 8 वाजता मी आणि महेश नवले हे बरोबर होतो आणि त्यांचा मला फोन आला की प्रदीपराव, तुमचं अभिनंदन, तुम्ही या ठिकाणी बिनविरोध केली आणि तुम्ही 26 लाखाला ह्या ठिकाणी पात्र झालात, परंतु माझ्यासारख्याला असं वाटतं का आमदार निधी असेल, लोकप्रतिनिधीने सुचवलेले कामं असतील, डिप्युटीशी असेल, अशा लोकप्रतिनिधीला अधिकार असतात, ते सर्वांचा वापर ह्या ठिकाणी ते करतील असं माझ्यासारख्याला वाटतं आणि ते 26 लाख रुपये ते ह्या ठिकाणी निश्चितच त्यांनी स्वतःहून मला सांगितलं का तुम्ही त्याला पात्र झाला। आता तुमचा काय संकल्प आहे, 5 वर्षामध्ये कुठले कुठले विकास कामं झाली आणि आता काय विकास कामं करण्यावरती तुम्ही भर देणार आहात? ह्या ठिकाणी बहुतांशी विकास कामे या ठिकाणी आमची परिपूर्ण झालेली आहेत, तरीसुद्धा ग्रामपंचायत कार्यालय ह्या ठिकाणी आमचं अगदी छोटंसं आहेत। त्या ठिकाणी एक ग्राम संसद भवन म्हणून जशी लोकसभा असते विधानसभा असते त्याप्रमाणे ग्राम संसद भवन ह्या ठिकाणी 25 ते 30 लाखाचं ह्या ठिकाणी आम्हाला उभं करायचं आहे। बाकीचे जरूर जवळजवळ दलित वस्ती सुधार योजना असेल, शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या जवळजवळ 90% ह्या ठिकाणी परिपूर्ण झालेल्या आहे। इलेक्ट्रिफिकेशन असेल, पाणीपुरवठा असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, ह्या बहुतांशी सुविधा ह्या गावामध्ये परिपूर्ण झालेल्या आहे। छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या इथून पुढच्या भविष्यामध्ये या 5 वर्षामध्ये ह्या नवनिर्वाचित सदस्यांना आम्ही सर्व गावकरी ह्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत का राहिलेला जो थोडा विकास आहे तो परिपूर्ण ह्या ठिकाणी आम्ही 5 वर्षात करणार आहोत। आता माझ्याबरोबर बोलण्यासाठी RPIचे नेते आहे शांताराम संगारे, यांचं महाराष्ट्रभर चांगलं काम आहे, त्याचबरोबर त्यांनी गावात ही बिनविरोध प्रक्रिया होण्यासाठी त्यांचा चांगल्या प्रकारचा हातभार आहे, त्यांनी सांगावं की काय आता ह्या 5 वर्षात तुम्ही एक सदस्य म्हणून निवडून गेलेले आहात, आता काय करणार आहात 5 वर्षात? खरं तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व मीडियाचे आभार मानेलच, कारण आमच्या गावाला आपण चर्चेमध्ये आणताय। दुसरी गोष्ट, ज्या गावकऱ्यांनी आम्हाला बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला, आमच्यावर विश्वास टाकला आणि पुढची 5 वर्ष काम करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो। या गावचा इतिहास खूप तालुक्यामध्ये खूप वेगळा आहे। गेली 25 वर्ष प्रदीपराव असतील, सुरेशराव असतील किंवा दिलीपराव असतील,
सूर्यभान पाटील असतील किंवा विलासराव असतील, सर्वांच्याच माध्यमातून या गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची चांगली कामं झाली. विशेषतः प्रदीपरावच्या माध्यमातून या देवस्थानचं काम खूप मोठं आहे. आता ग्रामस्थांच्या ज्या काही योजना आहेत त्या व्यक्तिगत पातळीवरच्या बऱ्याचशा योजना देखील या गावाने आणलेल्या आहेत. आता आमच्या पुढं फक्त एकच महत्त्वाचं जे काम आहे ते म्हणजे ग्राम सचिवालय, ते आणण्याचा प्रयत्न आहे. दुसरं म्हणजे आमची वाड्यावस्त्यांवरच्या जरा लोकसंख्या वाढलेल्या आहेत, त्यांच्यापर्यंत थोडासा नळ पुरवठा पाणी पुरवठा कसा करता येईल, त्यांच्या रस्त्याची कशी व्यवस्था करता येईल, त्याच्यासाठी कोणता निधी आणता येईल, ह्या गोष्टीवर आम्ही सगळे ग्रामस्थ एकत्र येऊन विचार करू. आणि निश्चित ह्या गावचा जो काही आतापर्यंतचा विकासाचा गाडा इथपर्यंत आलेला आहे तो मागे न जाता पुढेच खेचून नेण्याचा प्रयत्न आम्ही सर्व ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच, उपसरपंच जे काही असेल आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने निश्चित पार पाडू. आता ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ही बिनविरोध झाली, तुम्ही काय संदेश देशाल महाराष्ट्रातील इतर ग्रामपंचायतींना आणि तालुक्यातील ग्रामपंचायतींना? खरं तर बिनविरोध प्रक्रियेला माझा व्यक्तिशः थोडा विरोध आहे. मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता असल्यामुळं मला असं वाटतं की जनतेतून जो काही माणूस निवडून येईल तर जनतेने प्राधान्य ज्या माणसाला दिलं जाईल त्याला निवडून दिलं पाहिजे. परंतु दुसरा एक भाग याच्यामध्ये असा आहे की व्यक्तिगत भांडणं निर्माण होतात, त्याच्यानंतर भावबंदकी उभी राहते, गावागावात वाड्यावाड्यांमध्ये वाद निर्माण होतात. त्याला थोडासा फाटा देऊन जर सर्व उपेक्षित घटकांना बरोबर घेऊन ज्या कार्यकर्त्याची काम करण्याची उमेद आहे, ज्याला गावाच्या विकासामध्ये आपला थोडाफार खारीजा वाटा द्यायची प्रामाणिक इच्छा आहे, अशा माणसांना जर बिनविरोध प्रक्रियेमध्ये घेतलं जात असेल तर 100% गाव बिनविरोध झालं पाहिजे ह्या मताशी मी आहे. माझ्याबरोबर बोलण्यासाठी गावचे ग्रामस्थ देखील आहे, ते ह्या प्रक्रियेवरती म्हणजे बिनविरोध प्रक्रियेवरती समाधानी आहे का, त्या संदर्भात आपण गावच्या लोकांबरोबर चर्चा करणार आहोत. काय वाटतं? हॅलो. निश्चितपणे आम्ही ग्रामस्थ, ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली याचा सर्वश्री आम्हाला आनंद आहे. याचं सर्व श्रेय आम्ही गावातील ग्रामपंचायतच्या सदस्यांना, माजी सदस्य असतील, इतर संस्थेचे अधिकारी पदाधिकारी असतील आणि विशेषतः खंडेश्वर देवस्थान हे महाराष्ट्राचं कुलदैवत निम्या महाराष्ट्राचं कुलदैवत असल्यामुळे जुनी जाणती माणसं या ठिकाणी आम्हाला सांगायची की आमच्या सप्त्याला तुम्ही लोक एकत्र येता, जे यात्रेला तुम्ही एकत्र येता आणि मग ग्रामपंचायतीला आणि सोसायटीलाच का भांडता आणि तुम्ही तर आम्ही सगळे एकत्र दिसता, अशी प्रौढ ज्येष्ठ नागरिकांनी आम्हाला गावचा सल्ला दिला आणि त्या ज्येष्ठ नागरिकांचा सल्लासुद्धा आम्ही मानला. आणि विशेषतः गेली 25 वर्ष प्रदीपराव यांच्या नेतृत्वात आम्ही सर्वजण सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित काम करू. आम्ही पक्ष पातळीवर पक्षाचंही काम करतो पण गाव पातळीवर गावच्या विकासाचं काम करतो आणि याही पुढच्या काळामध्ये गावचा विकास अतिशय झपाट्यानं व्हावा या दृष्टीने पुन्हा गावाचा एकोपा टिकून राहावा, भाऊबंदकी टिकून राहावी, वादविवाद टाळावेत म्हणून आम्ही हे इलेक्शन म्हणजे बिनविरोध केलं. आणि विशेषतः आपले लोकप्रिय आमदार साहेब यांनी जे काही डिक्लेअर केलेलं आहे, आता म्हटलं जातं लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही, आम्ही त्या आमिषाला बळी पडलेलो नाही. मुळातच म्हणजे ज्या काही त्या योजना देतील आम्ही ते आम्ही निश्चितपणे हे करू, पण त्यांच्या हे जे आम्हाला जे सांगितलं म्हणून आम्ही इलेक्शन विनोद केलं असं काही नाही. त्यांच्याकडून आम्ही काहीतरी फायदा घेऊ, जे आमचे माजे आमदार आहेत वैभव भाऊ पितळ साहेब यांच्यासुद्धा आम्ही या गावामध्ये खूप काम केलेलं आहे, त्यांच्याकडूनहीसुद्धा आम्ही फायदा घेऊ आणि गावच्या विकासासाठी सर्वजण एकत्र राहू आणि या गावचा विकास अधिक गतिमान कसा होईल हे निश्चितपणे आम्ही यासाठी प्रयत्न करू. खूप सुंदररित्या तुम्ही सांगितलं. माझ्याबरोबर एक सदस्य आहे तरुण उमदा, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की काय करणार आहे ते 5 वर्षामध्ये. 5 वर्षामध्ये इथून मागे ज्या प्रकारे कामकाज केले जात होते त्याच प्रकारे आम्ही इथून पुढे कामकाज केले जातील. नाव काय तुमचं? माझं नाव किरण उघडे, किरण देवराम उघडे आहे. किरण उघडेनी चांगल्या प्रकारे नियोजन केलेले 5 वर्षा संदर्भात. माझ्याबरोबर बोलण्यासाठी बाकी पण नागरिक आहे, काय सांगाल बाबा, निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाली मान्य आहे का तुम्हाला? हो मान्य आहे. मी या गावचा माजी सरपंचच आहे, पण आम्ही गावात असं एक निश्चित या मंदिराकडे येऊन शपथ घेतलेली का गावात हे इलेक्शन इडून मोर करायचंच नाही आणि गावाची सुधारणा झाली पाहिजे. हे इलेक्शन झाल्यावर वाद तयार होतात भाऊ, मग हे वाद बीज आमचे सगळे मिटून जाणार, आम्ही सगळे काही कार्यक्रम असला का एकत्र येणार, मग आमचं काम कुठलंच खोळंबणार नाही ना. विकास कामं कशी काय इथून? अगदी भरपूर, आमचा नेता फार चांगला, सगळेजण ऐकतात त्याचं. तुम्हाला काय वाटतं? बोला ना. गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माझ्या गावातील ग्रामस्थ हे सदैव आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून जे काय गावचं नेतृत्व उभं राहील त्याच्या पाठीमागे खंबीरपणे साथ देतात.
आणि ही साथ एखादा कार्यकर्ता मोठा होत असताना गावाची जर साथ नसेल तर कार्यकर्ता मोठा होऊ शकत नाही. पहिल्यांदा प्राधान्य मी माझ्या गावकऱ्यांना देतो की कोणत्याही गोष्टीत एखाद्या निर्णयाच्या आड जात नाही. एखादा निर्णय ते स्वयंपणे स्वीकारतात आणि गावाचा त्यात विकास साधतात. म्हणून पहिल्यांदा मला गावकऱ्यांचं या बिनविरोध प्रक्रियेत जी काही प्रक्रिया मी राबवली हिला तडा न देता त्यांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्यात गावकऱ्यांना मी करा या निवडणुकीचा सिंहाचा वाटा समजतो. गावातला विकास करताना ग्रामस्थ हा प्राधान्याने लागतो. तुम्हाला एखाद्या ठिकाणी रस्ता करायचा असेल तर दोन बाजूच्या लोकांची गरज लागते. त्यावेळेस जर अशी बिनविरोध प्रक्रिया झालेली असेल त्यात वाद झालेला नसेल संवाद चांगला झालेला असेल तर निश्चितपणे एखाद्या विकास कामाची धोरणात्मक जी गावातले गावकरी निर्णय घेतात तो निश्चितपणे प्रभावीपणे त्या गावाला उपयोगाला येतो आणि त्यातून चांगला सुमार्ग निघतो आणि गावयाचा विकास तितक्या झपाट्याने पुढे पुढे जातो. त्याच्यानंतर पाठीमागा आपल्या मागे जी जनता आहे किंवा जे लोक आपल्यावर विश्वास ठेवून गावचं काम करायला जातात त्यांनासुद्धा आपल्याकडून प्रेरणा मिळते आणि ते आपल्या पावला पाऊल ठेवून आपल्या गावाचा विकास निश्चित तालुक्यात नंतर राज्यात देशात बाहेर त्याचा विकास होतोच. आणि तुमच्यासारख्या मीडियांनी आमच्यापर्यंत येत आहे म्हणजे ह्या गावात काहीतरी निश्चित वेगळं असेल. या अनुषंगाने तुम्ही आमच्यापर्यंत आलात आणि आमच्या गावकऱ्यांची मुलाखत घेतली. यातून देखील उद्या तुम्ही ज्यावेळेस हे प्रकाशित कराल त्यावेळेस निश्चित समजेल की म्हाळादेव गाव कसं आहे, कार्यकर्त्यांचा एकोपा कसा आहे, कार्यकर्त्यांच्या मनातली धोरणं कशी आहेत, उद्याच्या विकासाबद्दलच्या काय वाटचाली आहेत, काय काय यांना उद्याचा विकास करायचा आहे याच्याबद्दलची यांची जी प्रभावीपणे जी भूमिका आहे त्या कशा पद्धतीने लोकांसमोर ठेवतात, लोकांकडून त्याचा सन्मान कसा राखतात, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान कशी ही कार्यकर्ते मंडळी राखते, वडीलधाऱ्या मंडळीशी ही कार्यकारिणी कशी वागते, या सगळ्या लेखाजोखा आम्ही आमचे कार्यकर्ते कोणालाही आपल्याविषयीचं मन वेगळं होणार नाही किंवा मन दूषित होणार नाही अशा पद्धतीने आम्ही प्रत्येक माणसाला वागणूक देतो. म्हणूनच आम्हाला कार्यकर्त्यांना जो मनाचा मोठेपणा गाव दाखवतो यात सगळ्या गावकऱ्यांचा तितका सिंहाचा वाटा. मी पुन्हा तुम्हाला हेच सांगतो आम्ही मोठे कार्यकर्त्यांशिवाय नाही. कार्यकर्ता मोठा होत नाही तो गावकऱ्यांच्या साथीनेच झाला आणि त्यांच्या साथीचा सदैव आम्हाला फायदा होतो. म्हणून हा गाव आज पुढे पुढे महाराष्ट्रभर किंवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला याला कारण आमचा ग्रामस्थच आहे. माझ्याबरोबर आणखी काही ग्रामस्थ आहे त्यांना ही प्रक्रिया मान्य आहे का ते विचारू आपण. काय वाटतं प्रक्रिया मान्य आहे का? प्रक्रिया मान्य आहे. गतपंचवार्षिकला इथे दोन तीन जागेंचं इलेक्शन झालं, निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीतून नंतर काही ठराविक गट तयार होतात. त्या गटाचा परिणाम सर्वांगीण विकासावर होतो. तो विकास त्याचा अडथळा निर्माण होतो. त्या विकासात अडथळा निर्माण होऊ नये आणि जी आता ही निवडणूक बिनविरोध केली त्याकरता सर्व एकत्र आले पाहिजे. इतर कार्यक्रमाला असतातच. प्रत्येक निवडणूक असते, जिल्हा परिषद, लोकसभा, विधानसभा, जो तो कार्यकर्ता त्याच्या पद्धतीने काम करीत असतो. पण गावाचा विकास करताना त्यामध्ये सगळे एकोप्याने येतात. त्यामुळं ही जी एवढी विकास कामे आमचे बंधू आदरणीय प्रदीप जहाशांच्या मार्गदर्शनाखाली झाली ती सगळी जे 90% कामे इथं पूर्ण झालेली आहे. आणि आता ही नवीन सदस्यसुद्धा ह्या चालना नवीन कामांना चालना देतील अशी मी आशा व्यक्त करतो. तालुक्याला एक वेगळा आदर्श निर्माण करून देण्याचं काम या म्हाळदेवी गावाने करून दाखवलेलं आहे. प्रक्रिया पूर्णतः बिनविरोध केलेली आहे. गावामध्ये ज्यावेळेला निवडणूक लागते ग्रामपंचायतीची ही पहिली पायरी आहे निवडणुकीची. त्यावेळेला गावामध्ये 3-4 अशा प्रकारचे पॅनल पडतात आणि प्रत्येकाला त्या स्पर्धेमध्ये रेसमध्ये जावं वाटतं. परंतु एक चांगली संकल्पना ह्या गावाने पुढं आणून एक गावाचं नाव तालुक्यात आणि राज्यात निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही सफर अशीच सुरू राहणार आहे. 1 ते 52 ग्रामपंचायतपर्यंत आपण पोहोचणार आहोत. आज म्हाळदेवीचा दौरा केला. यापुढे तालुक्यातील वेगवेगळ्या गावांचा दौरा करण्यासाठी रामराम सरपंचची टीम सज्ज आहे, येत आहे.